परिस्थिती म्हणून सहकार्य लाभलं याबद्दल त्या संस्थांच्या वतीने त्यांचं आपण एक छोटंसं स्वागत घेणार आहोत. तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांनी दर्शवली असे सन्माननीय श्री सुधीरभाऊ देव यांचे स्वागत सन्माननीय श्री सुधाकरजी इंगळे साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सुधीरभाऊ देव यांचं स्वागत सुधाकरजी इंगळे सर करतो असं त्यांना. त्याचप्रमाणे आपल्या संस्थांच्या अध्यक्ष सन्माननीय श्रीमती दुर्गाताई मुळे करतील तशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय दुर्गाताई मुळे आपल्या संस्थांच्या संस्थान अध्यक्ष या सुद्धा दिवे साहेब यांचं स्वागत करतील अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली असे सन्माननीय ओंकारदादा गुलवाडे यांचे स्वागत सन्माननीय सुनीलभाऊ इंगळे. सुनीलभाऊ आपणास विनंती, कृपया आपण सन्माननीय ओंकारदादा यांचे स्वागत करावे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला पुन्हा एकदा विशेष उपस्थिती दर्शवली असे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य राणाभाऊ रन्नवरे यांचे स्वागत आपल्या संस्थांचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री तुकारामजी कडवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व पाहुण्यांचे मला वेळ दिला हे आपल्या देवस्थानकरता निश्चितच गौरवाची बाब आहे. म्हणून या संस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य बनते. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री राणाभाऊ रन्नवरे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाकरता आले आणि या कार्यक्रमाची विशेष शोभा त्यांनी वाढवली, त्यामुळे त्यांचेसुद्धा स्वागत करणं हे आपल्या संस्थांचे कर्तव्य आहे. सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे, कृपया आपण बसून जावे. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की कृपया आपण बसून जावे. त्याचप्रमाणे ओंकारदादा यांनीसुद्धा इथे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचेसुद्धा स्वागत करणे हे संस्थांचे एक कर्तव्य आहे. या कार्यक्रमाविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगत होतो की गेल्या 29 पण या गावाच्या लोकसंख्येच्या मानाने किंवा लोकसंख्या जेवढी आहे त्या हिशोबाने जो इथे कार्यक्रम गेल्या 29 वर्षापासून कोणतेही मतभेद न करता कोणतेही अडचण न येता सतत 29 वर्षापासून हा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि तो निश्चितच असा सुरू राहील यात काही शंका नाही आहे. तर या कार्यक्रमाला आपण इथे आले त्याबद्दल मी देवस्थानच्या वतीने विनंती करतो की आपण या कार्यक्रमानिमित्त किंवा आमचे जे गुरुवर्य संत सद्गुरु प्रेमनाथ महाराज यांच्या या विचार बोलावे सन्माननीय श्री ओंकारदादा त्यांना विनंती आहे की कृपया आपण त्या कार्यक्रमानिमित्त दोन शब्द बोलावे हे आपल्याच विनंती. सर्व मंडळींना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा सहकार्य करावे. तिकडे आपले धारपुरे बाजूला आहे त्यांना सुद्धा विनंती आहे.
हॅलो, आपल्या या पूर्ण दिवसा महत्व कार्यक्रमानिमित्त आपल्या या संस्थांमधून सन्मान म्हणून